अभी तक चंद्रपुर लोकसभा सीट पर कांग्रेस द्वारा कोई भी प्रत्याशी घोषित नहीं किया गया है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि चंद्रपुर की सीट कांग्रेस के लिए अनुकूल है, जिसके चलते हाईकमान यह जगह जीतने के लिए सावधानी से निर्णय ले रही है और हाईकमान जो उम्मीदवार देगा वो यकीनन चंद्रपुर से विजय होगा, ऐसा विश्वास भी उन्होंने जताया है। पहले भी महाराष्ट्र में कांग्रेस का एक सांसद था, आगे 20 होंगे, जिसकी शुरुआत भी चंद्रपुर से होगी, ऐसा भी उन्होंने इस वक्त कहा। विदर्भातील जवळपास पहिल्या टप्प्यातील सर्व जागा कांग्रेस पक्षाने घोषित केलेल्या आहेत। चंद्रपूरची जागा घोषित होणं बाकी आहे खरं आहे, पण आता धुलीवंदन झाल्यानंतर रंग एकमेकाला लावल्यानंतरच त्याची सुरुवात, रंगो की होली मनाने के बाद आपण कदाचित हायकमांडला वाटलं असेल की त्यानंतर ती जागा घोषित करायची। सध्या सगळीकडे ती उत्सुकता आहेच, पण चंद्रपूरच्या जागेचा निर्णय हा काँग्रेसला जिंकण्यासाठी हायकमान अत्यंत सावधपणे पाऊल टाकते आहे आणि ती जागा काँग्रेससाठी अत्यंत अनुकूल आहे आणि म्हणून जो उमेदवार हायकमान देईल ती जागा काँग्रेसची 100% ही जिंकणारी असेल। पूर्वीही महाराष्ट्रात एक खासदार होता, तो चंद्रपूरचा होता, आता तिथून आमचे 20 खासदार होतील, त्याची सुरुवातही चंद्रपुरातूनच होईल।